नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? कोकण लाईक या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, मी आत्ता आहे आमच्या सुपारीच्या बागेमध्ये आणि आज आहे सुपारीचा पाडा, म्हणजेच सुपारी पाडणार आहे म्हणजे आज सुपारी पाडणार माझे पप्पा. आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघा कशाप्रकारे सुपारी पाडली जाते ते पाणकापीच्या सहाय्याने. पाणकावी म्हणजे काठी असते, म्हणजे मांडगा बोलतात तिला, कळकासारखाच असतो तिला मांडगा बोलतात, पण ती काठी भरीव असते आणि ती लांब असते आणि तिला पुढे कोयती बांधलेली असते आणि ती मग काढण्यास सुपारी काढण्यासाठी म्हणजे खूप उपयुक्त आणि खूप सोप्या पद्धतीने सुपारी काढली जाते. त्याच्यात थोडंफार कठीण काम आहे, पर सुपारीचं झाड जर उंच असलं तर मग वरती चढावं लागतं, नाहीतर मग खालूनच जर सुपारी झाड कमी उंचीचं असेल आणि वरती सुपारी लागली असेल तर खाली हातातून जमिनीवरून त्या सुपाऱ्या काढता येतात काठीच्या सहाय्याने. तर मित्रांनो, आता मी पुन्हा एकदा आलो आहे सुपारीच्या बागेमध्ये आणि ह्याच्या आधी एकदा आलो होतो बागेमध्ये, तेव्हा आपण काळी मिरी जी कसे काढतात त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला होता तेव्हा. तर ती व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर पहा, ती व्हिडिओ खूप छान आहे. तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि या व्हिडिओमध्ये मला जेवढं काही शूट करता येईल तेवढं मी शूट करेन आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. आणि चॅनल जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबून नोटिफिकेशन ऑल करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येतील. चला तर मी बघू शकताय मित्रांनो, ही आहे ती पाणकापी. मी बघू शकताय, हे बघा पूर्ण भरीव आहे आणि लांब बघा किती आहे, जवळजवळ 20 फूट आहे. आणि पुढे बघा कोयती कशाप्रकारे बांधली आहे, ही कोयती बांधलेली आहे पुढे. Thank you.
मित्रांनो, आम्ही आता एवढ्या सुपाऱ्या पाळल्यात आहेत पिशवी भरून. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की कशा प्रकारे सुपारी पानकापच्या सहाय्याने पाळली जाते. हा मी व्हिडिओ बनवतो माझा छोटासा प्रयत्न होता. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर. आणि चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन बटन दाबून नोटिफिकेशन ऑल करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहज पोहोचेल. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणतरी एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय, टेक केअर, काळजी घ्या.